नमस्कार मित्रों, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही समजा बँकेतून लोन घेतला आणि EMI देण्यात डिफॉल्ट झालं समजा तुमच्याकडून, तर बँक तुमचं अकाउंट NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट असं डिक्लेअर करतं आणि तुम्हाला सरफेसी कायद्याच्या अंतर्गत Section 13(2) नोटीस पाठवते, त्याला डिमांड नोटीस म्हणतात। ही नोटीस पाठवल्यावर आपण या नोटीसला कसं ऑब्जेक्शन घ्यायचं, कुठले ग्राउंड घ्यायचे आणि आपण काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर तुमचं लोन आहे, लोन पे नाही करू शकलात, बँकेने तुम्हाला डिमांड नोटीस पाठवली Section 13(2), तेव्हा तुम्ही घाबरून जायचं कारण नाही। खूप लोक घाबरतात की डिमांड नोटीस आली आता काय करावं। तुम्हाला एक लीगल रेमेडी आहे Section 13(3), तुम्ही या Section 13(3) अंतर्गत बँकेच्या डिमांड नोटीसवर ऑब्जेक्शन घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँकेची 13(2) नोटीस आली तर डिलिव्हर्ड झाल्यापासून 15 दिवसाच्या आत तुम्ही त्या डिमांड नोटीसवर ऑब्जेक्शन घ्यायचं असतं। 15 दिवस जर गेले तर तुमचं टाईम बार होतं, तुम्हाला घेता येणार नाही। त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला बँकेकडून नोटीस आली तर विदिन अ टाईम पिरियड, विदिन अ लिमिटेशन टाईम पिरियड तुम्ही त्या डिमांड नोटीसवर ऑब्जेक्शन घ्यायचं। आता तुम्ही बँकेच्या डिमांड नोटीसवर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बँकेवर पण एक ऑब्लिगेशन असतं, बँकेनेसुद्धा 15 दिवसाच्या आत तुमच्या डिमांड नोटीसवर घेतलेल्या ऑब्जेक्शन्सला क्लॅरिफिकेशन द्यायचं असतं। हे बँकेवरसुद्धा 15 दिवसाचं ऑब्लिगेशन आहे। आता याच्यात एक गंमत अशी आहे की डिमांड नोटीसला तुम्ही विदिन अ टाईम पिरियड ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर बँकेने समजा विदिन अ टाईम पिरियड म्हणजे 15 दिवसाच्या आत तुमच्या ऑब्जेक्शनवर क्लॅरिफिकेशन दिलं नाही, तर बँकेने जी तुम्हाला मूळ डिमांड नोटीस काढली होती 13(2), ती मूळ डिमांड नोटीस ऑटोमॅटिक रद्द होते। त्याच्यामुळे न चुकता कधीही तुम्हाला जर डिमांड नोटीस आली तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या। बँकेकडून जर डिले झालं तर ऑटोमॅटिक डिमांड नोटीस रद्द होते, हा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो, म्हणून कायम ऑब्जेक्शन घ्यायचं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की बँकेचे आपण कर्जदार आहोत, आपल्या डोक्यावर बँकेचं कर्ज आहे, आपण EMI पे नाही केला, त्याच्यामुळे बँकेने डिमांड नोटीस पाठवली, मग या केसमध्ये आपण बँकेवर खरंच ऑब्जेक्शन घेऊ शकतो का? हा एक पहिला प्रश्न पडतो सामान्य मराठी माणसाला, तर पडतोच पडतो। कारण मी कर्जदार आहे, बँक मला कर्ज मागते, तर मी गिल्टी आहे, ही गिल्टी फिलिंग असते आपल्या मनात। त्याच्यामुळे एवढं सगळं आपल्या डोक्यात येत नाही की आपण कर्जदार असून आपणच बँकेवर डाफरावं, हा प्रकार आपल्याला मराठी माणसाला सहसा येत नाही। पण असं करता येतं का? हो, करता येतं का? कारण कायद्यात तशी तरतूद आहे। मग बँकेने जी ही डिमांड नोटीस पाठवली त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन काय घेऊ शकता, कुठल्या ग्राउंडवर ऑब्जेक्शन घेऊ शकता, त्याची एक यादी आहे, मी तुम्हाला यादी सांगतो। त्यातलं कुठलं जे कुठलं तुम्हाला फिट बसते त्यानुसार तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। तर पहिला पॉईंट ऑब्जेक्शन जे तुम्ही घेऊ शकता ते म्हणजे NPA डिक्लेअर करण्याबाबतच्या डेटबद्दल काही घोळ असेल तर त्या ग्राउंडवर तुम्ही डिमांड नोटीसला ऑब्जेक्शन घेऊ शकता। जे लोन अकाउंट आहे ते प्रमाणित नाही, सर्टिफाईड नसेल, तर त्या ग्राउंडवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। तिसरं, जे इंटरेस्ट तुमच्यावर चार्ज केलं ते चुकीच्या पद्धतीने चार्ज केलं, या ग्राउंडवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। व्याजावर व्याज आकारली किंवा व्याजावर दंड आकारला असं काही बँकेने केलं असेल तर त्या ग्राउंडवर तुम्ही डिमांड नोटीसला ऑब्जेक्शन घेऊ शकता। नेक्स्ट, तुमची डिमांड नोटीस ती इनकम्प्लीट आहे, त्याच्यावर NPA डेट नसेल, किंवा तुमच्या प्रॉपर्टीचं जी मॉर्टगेज प्रॉपर्टी आहे त्याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन नसेल, तर असं काही त्या डिमांड नोटीसमध्ये असेल तर ती डिमांड नोटीस इनकम्प्लीट आहे असं म्हणून या ग्राउंडवर तुम्ही डिमांड नोटीसला ऑब्जेक्शन घेऊ शकता। त्याच्यावर Section 13(2) नोटीस बजावण्यात आली, तो कर्जदार समजा एखाद्या भागीदार संस्थेचा भागीदार होता तेव्हा घेताना, आणि मध्ये त्यांनी त्या भागीदारीमधून तो बाहेर पडला, त्याने रिझाईन केलं, त्या केसमध्ये तुम्ही मी भागीदार नाही या ग्राउंडवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। जो तुमचा मंथली EMI आहे त्या EMI बद्दल समजा तुम्हाला काही रक्कम कमी जास्त झाली असेल तर त्याबद्दल तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर तो तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। आता अजून एक गमतीची गोष्ट आहे, NPA ची तुम्हाला नोटीस येते आणि बरेचदा त्याच बँकेत तुमचं CCA अकाउंट असतं, कॅश क्रेडिटचं अकाउंट असतं किंवा करंट अकाउंट असतं,
किंवा खेळते भांडवल अकाउंट असतं, तो अकाउंट व्यवस्थित ऑपरेट होतो आहे बँकेत, आणि एन पी एचं दुसऱ्या कुठल्या तरी याच्याबद्दल तुम्हाला बँकेने नोटीस पाठवली असेल, तर या केसमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता की बँकेने मला एन पी ए पाठवलं पण माझं सी सी अकाउंट किंवा बाकी खेळतं भांडवल अकाउंट जे आहे ते व्यवस्थित चालू आहे, त्याच्यामुळे मी ऑब्जेक्शन घेतो आहे की ही एन पी एची डिमांड नोटीस रद्द करण्यात यावी, हा सुद्धा एक ग्राउंड आहे, हा तुम्ही घेऊ शकता. खूप लोकांचं कोरोनामध्ये जे काही उद्योगधंदे होते ते बंद पडले, त्यांच्यावर त्यांचे अकाउंट एन पी ए डिक्लेअर करून Section 13(2)ची त्यांना नोटीस आली. ही लोक आमचा उद्योग आत्ता मंदीमुळे किंवा कोरोनामुळे आजारी पडला आहे, नीट चालत नाही आहे, हा ग्राउंड घेऊन तुम्ही बँकेने पाठवलेली डिमांड नोटीस याच्यावर ऑब्जेक्शन रेज करू शकता, हा एक ग्राउंड आहे. आणि आजच्या डेटला हा ग्राउंड खूप साऱ्या लोकांना अप्लाय होतो, कारण बऱ्याच लोकांच्या उद्योगाचा बोऱ्या वाजला आहे आणि अशा लोकांना बँक डिमांड नोटीस पाठवत आहे, तुमच्यावर सरफेसी कायद्यानी कारवाई करण्याची तुम्हाला धमकी देत आहे, तर तुम्ही हा ग्राउंड घेऊ शकता आणि नोटीस रद्द करू शकता. नेक्स्ट ऑब्जेक्शन तुम्ही बँकेवर घेऊ शकता की आम्ही बँकेला एक रकमी कर्ज परतफेड करायला तयार आहोत, अर्ज दिला आहे, पण बँक आम्हाला तशी सवलत देत नाही, असं म्हणूनसुद्धा तुम्ही बँकेवर ऑब्जेक्शन घेऊ शकता. आणि सगळ्यात शेवटचं जे ऑब्जेक्शन आहे की तुम्ही बँकेला चार वेळा अर्ज लिहिला की माझं कर्ज खातं जे आहे लोन अकाउंट आहे रिशेड्युलिंग करा, रिस्ट्रक्चर करा म्हणून अर्ज लिहिला आहे, पण बँक करत नाही, हा सुद्धा एक ग्राउंड आहे. कर्जदार म्हणून तुम्ही या ग्राउंडवर बँकेचं डिमांड नोटीस किंवा Section 13(2)ची नोटीस रद्द करून घेऊ शकता. मग प्रश्न पडतो की हे सगळं कुठे घ्यायचं, तुम्ही DRT मध्ये डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल इथे जाऊन हे सगळे ऑब्जेक्शन रेज करून जी बँकेने तुम्हाला डिमांड नोटीस पाठवली सरफेसी कायद्याच्या अंतर्गत ते Section 13(2)ची नोटीस पाठवली ती तुम्ही रद्द करून घेऊ शकता. तर मित्र आजच्या तारखेला कोरोनामुळे खूप लोकांचे जे बँक कर्ज आहे त्याचं EMI देण्यात डिफॉल्ट झाला आहे आणि बँका खूप लोकांना 13(2)ची नोटीस पाठवून जप्तीची धमकी देते, डिमांड करत आहे. जर तुम्हाला अशी काही नोटीस आली असेल तर तुम्ही घाबरायचं काही कारण नाही, तुम्ही अशी डिमांड नोटीस जी आत्ता मी तुम्हाला ग्राउंड सांगितले त्यापैकी एखादं ग्राउंड जे तुम्हाला फिट बसतं ते ग्राउंड तुम्ही घेऊन डिमांड नोटीस रद्द करू शकता आणि DRT मध्ये जाऊन तुमचं अकाउंट रिस्ट्रक्चर करून घेऊ शकता. या सगळ्या तरतुदी सरफेसी कायद्यामध्ये आहेत आणि जे आत्ता मी सेक्शन सांगितले त्या सेक्शनमध्ये ह्या सगळ्या तरतुदी स्पष्टपणे दिल्या आहेत. तर मित्र तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला आहे हवा आहे ते मला संपर्क करू शकतात, माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, व्हॉट्सॲपवर अपॉइंटमेंटसाठी मेसेज टाकायचा, तुम्हाला अपॉइंटमेंट देण्यात येईल आणि जो काही सल्ला पाहिजे तो दिला जाईल. बाय.